चिखली आंबेवाडी इथल्या नागरी वस्तीत अद्याप पुराचं पाणी आलेलं नाही कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर सुद्धा अद्याप पाणी आलं नसल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी पात्राबाहेर बाहेर पडलं पंचगंगा नदीचं पाणी वाढल्यानं कोल्हापूर चिखली मार्ग आणि कोल्हापूर रत्नागिरी मार्ग बंद होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती एनडीआरएफच्या जवानांनी सुद्धा या मार्गाची पाहणी केली परंतु पावसाचा जोर आज काहीसा कमी झाल्यानं नदीची पाणी पातळी स्थिर राहिली सुरक्षेच्या कारणावरून बालिंगापूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं या मार्गावरील सर्व वाहतूक चिखली आंबेवाडी मार्गे वळवण्यात आली आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पाणी नसल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे पंचगंगा नदीनं पातळी ओलांडली तर हा मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याची गरज आहे